नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. शहरातील सार्वजनिक नळतोड मोहीम सुरूच राहणार, महापालिका आयुक्तांनी घेतली ठाम भूमिका. बेकायदेशीर नळाची माहिती दिल्यास कारवाई करण्याची दिली ग्वाही. पोकळ घोषणा, खोटी आश्वासने देत मोदी सरकारने केला कामगारांचा घात. कॉम्रेड रघु यांनी अधिवेशनात सोडले टीकास्त्र. महिला सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यावर नियंत्रण आणणार, उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी दिली माहिती. आणि एमआयडीसी भागातील 3 कारखाने आगीच्या भक्ष्यस्थानी, कच्चा माल जळून खाक, कोट्यावधीचे झाले नुकसान. शहरातील सार्वजनिक नळतोड मोहीम सुरूच राहणार असल्याची ठाम भूमिका महापालिका आयुक्तांनी घेतली आहे. महापालिका प्रशासनाकडून सोलापूर शहरातील सार्वजनिक नळ तोडण्याची मोहीम कोणत्याही परिस्थितीत चालूच राहणार आहे. शासनाच्या आदेशानुसार सार्वजनिक नळ चालू ठेवता येणार नाहीत असे महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी स्पष्ट केले आहे. सोलापूर शहरात महापालिका प्रशासनाकडून श्री गणेशोत्सवापूर्वीच सार्वजनिक नळतोड मोहीम घेण्यात येणार होती, पण सणासुदीच्या काळात ही कारवाई होऊ नये अशी विनंती लोकप्रतिनिधींनी केल्याने दिवाळीपर्यंत ही कारवाई स्थगित करण्यात आली होती. सध्या शहरातील 8 झोन कार्यालयांकडून नळ तोडण्याची मोहीम घेतली जात आहे. सोलापूर शहरात सुमारे 1100 सार्वजनिक नळ आहेत. सार्वजनिक नळतोड मोहिमेला काही माजी नगरसेवकांनी विरोध केला आहे. ही बाब निदर्शनास आणून दिली असता आयुक्तांनी सार्वजनिक नळ कोणत्याही परिस्थितीत बंद करण्यात येतील असे पुन्हा स्पष्ट केले आहे. शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत सशर्त निधी मिळणार आहे. यामध्ये सार्वजनिक नळ तोडण्याची अट शासनाने घातली आहे, तेव्हा हा निधी मिळण्यासाठी नळतोड कारवाई अटळ आहे. कोणत्याही परिस्थितीत ती थांबवता येणार नाही. शासनाच्या अधिवेशनानुसार हर घर जल हे अभियान यशस्वी करायचे आहे. शासन निकषानुसार यामुळे सार्वजनिक नळ बंद करणे बंधनकारक आहे. दरम्यान सोलापूर शहरात काही बेकायदा नळ असल्याचे आरोप होत आहेत. जर बेकायदा नळ निदर्शनास असल्याची माहिती महापालिका प्रशासनास दिली तर त्या बेकायदा नळाविरोधात कारवाई करण्यात येईल असेही महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी स्पष्ट केले. एमआयडीसी भागातील 3 कारखान्यांना शनिवारी संध्याकाळी आग लागल्याने मोठ्या प्रमाणात अग्नितांडव झाल्याचे दिसून आले. हद्दवाड भागातील नीलमनगर येथे वसंत मुनोत यांच्या टेक्सटाईल कारखान्याला संध्याकाळी आग लागली होती. ही आग पहाटे 5 सुमारास आटोक्यात आली आहे. साधारणपणे अग्निशामक दलाने 40 ते 45 गाड्या पाण्याची फवारणी करून ही आग आटोक्यात आणली आहे. मात्र या फॅक्टरीत असलेल्या 8 रॅपियर लूमसह सूतसह इतर कच्चा माल जागीच भस्म झाला असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. पूर्ण लोकातलं हा कारखाना मी काय मशीन दिशी रानी दिशी मला चुट्टा Yeah, man.
महिला सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे उपायुक्त डॉ दीपाली काळे यांनी सांगितले. सोलापूर पोलीस आयुक्तालयात उपायुक्त पदावर नव्याने रुजू झालेल्या डॉक्टर दीपाली काळे यांच्याकडे गुन्हे शाखा आणि विशेष शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे. महिला सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. उपायुक्त दीपाली काळे गुरुवारी पोलीस आयुक्तालयात दाखल झाल्या. पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांच्याकडे गुन्हे शाखा आणि विशेष शाखेची जबाबदारी सोपवली आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी डॉक्टर दीपाली काळे यांचे स्वागत केले. सोलापूर क्राईम रिपोर्टर असोसिएशनच्या वतीनेही उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळेस पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महिला सुरक्षा तसेच सायबर क्राईम नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. विजापूर रोडवरील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या जागेवर स्थगिती असेल तर ती उठविण्याची विनंती महापालिकेच्या वतीने उच्च न्यायालयाला करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सोलापूर शहरातील विजापूर रोडवरील महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाजवळ पशुवैद्यकीय दवाखाना उभारण्याकामी जागेची वाद्याची अडचण उद्भवली आहे. दवाखाना उभारण्यास उच्च न्यायालयाची स्थगिती असल्याचा दावा एका व्यक्तीकडून करण्यात आला आहे तर स्थगिती नसल्याची माहिती महापालिकेच्या वकिलांकडून देण्यात आली आहे. याबाबत खातरजमा करून जर स्थगिती असेल तर ती उठवण्याची विनंती महापालिकेकडून उच्च न्यायालयाला करण्यात येणार आहे असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले. सोलापूर विद्यापीठास राष्ट्रीय स्तरावरील पब्लिक रिलेशन काउन्सिलचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संकुलातील मास कम्युनिकेशन विभागाला पब्लिक रिलेशन काउन्सिल ऑफ इंडिया या संस्थेतर्फे राष्ट्रीय स्तरावरील बेस्ट कम्युनिकेशन स्कूल ऑफ द इयर हा चाणक्य ज्युरी विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे विद्यापीठाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे. पब्लिक रिलेशन्स काउन्सिल ऑफ इंडिया ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी देशातील एक महत्त्वपूर्ण संस्था आहे. या संस्थेने कोलकाता येथे 11 नोव्हेंबर 2022 रोजी हॉटेल फेअरफील्ड मॅरियट येथे या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. हा पुरस्कार विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस, सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ जी एस कांबळे आणि मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ रवींद्र चिंचोलकर यांनी स्वीकारला. पब्लिक रिलेशन्स काउन्सिल ऑफ इंडियाचे संस्थापक एम बी जयराम आणि इतर मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोलापूर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी विक्रमी मतांनी निवडून आल्याबद्दल सुरेश गायकवाड यांचा महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलचे चेअरमन ऍडव्होकेट मिलिंद थोबडे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सोलापूर बार असोसिएशनच्या चुरशीच्या निवडणुकीत अध्यक्षपदावर विधी सेवा पॅनलचे प्रमुख उमेदवार ऍडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी अध्यक्षपदी विजय मिळवला. त्यांनी विधी विकास पॅनलचे ऍडव्होकेट राजेंद्र फताटे यांचा 210 मतांनी पराभव केला. विधी सेवा पॅनल आणि विधी विकास पॅनल यांच्यामध्ये चुरशीने लढत झाली. या निवडणुकीत 1468 मतदारांपैकी 1217 मतदारांनी मतदान केले. अंदाजे 82.90% मतदान झाले. यात अध्यक्षपदी विधी सेवा पॅनलचे ऍडव्होकेट सुरेश गायकवाड व सहसचिवपदी ऍडव्होकेट अनिता रणशृंगारे यांनी विजय मिळवला. यानिमित्त महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलचे चेअरमन ऍडव्होकेट मिलिंद थोबडे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळेस ज्येष्ठ वकील ऍडव्होकेट नितीन हबीब, ऍडव्होकेट मल्लिनाथ पाटील व ऍडव्होकेट रविराज सर्वदे उपस्थित होते. सोलापूर प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी म ज मोरे तर उपाध्यक्षपदी शेखर कोरके यांची निवड करण्यात आली आहे. दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सोलापूर प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी डी एस भवर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
गुरुसेवा परिवाराचे नेते बाळासाहेब काळे, बबरुवान काशीद, अंकुश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षपदी मज मोरे, उपाध्यक्षपदी शेखर कोरके यांची मुख्य निवडणूक अधिकारी डी एस भवर यांनी एकमताने सर्व नूतन संचालकांमधून निवड केली, अशी माहिती गुरुसेवा परिवाराचे प्रवक्ते संजय सावंत यांनी दिली. याप्रसंगी गुरुसेवा परिवाराचे नेते शिवानंद भरले, उत्तमराव जमदाडे, वीरभद्र यादवाड, राजा राऊत, लहू कांबळे, तात्यासाहेब यादव, सूर्यकांत डोगे, ज्योतिराम बोंगे, आप्पासाहेब देशमुख, सूर्यकांत वनमाने, राम बिराजदार, हरीश कडू, बादामुल्ला, संस्थेचे व्यवस्थापक उमाकांत घाडगे, हिशोबनीस सुधीर भोसले व गुरुसेवा परिवारातील राज्य व जिल्ह्यातील मान्यवर पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. सोलापूर प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे कर्ज वाटप 245 कोटी असून भाग भांडवल 70 कोटी असून सभासदांच्या ठेवी 149 कोटी आहेत. 8.5 कोटींपेक्षा जास्त वार्षिक नफा असलेली ही संस्था आहे. या संस्थेचे 7,500 सभासद आहेत. अशा या पतसंस्थेचा कारभार भविष्य काळात अतिशय काटकसरीचा करण्याचा सल्ला व निवडणुकीला सामोरे जाताना दिलेली सर्व वचने पाळावीत असे सर्व नूतन संचालकांना उद्देशून बाळासाहेब काळे आपल्या भाषणात म्हणाले. कार्यकर्त्यांच्या सामर्थ्याच्या बळावर आम्ही निवडून आलो आहोत याची आम्हाला जाणीव आहे व सर्व सभासदांच्या विश्वासास भविष्यात कटिबद्ध राहू, अशी ग्वाही नूतन चेअरमन मज मोरे यांनी दिली. याप्रसंगी सर्व नूतन संचालक वीरभद्र यादवाड, शिवाजी पाटील, रमेश घंटेनवरू, संजय चेळेकर, गुलाबराव पाटील, रामचंद्र यादव, विठ्ठल काळे, हनुमंत सरडे, रमेश शिंदे, तानाजी गुंड, राजेंद्र आवारे, आबासाहेब जाधवर, संभाजी फुले, रवींद्र पाटील, सत्यवान जैन जांगडे, राणी वनमाने, शीतल चव्हाण व गुरुसेवा परिवाराचे प्रमुख पदाधिकारी यांनी नूतन संस्थेचे अध्यक्ष मज मोरे व उपाध्यक्ष शेखर कोरके यांचे अभिनंदन केले. राज्यात इतर असल्या बऱ्याचशा पतसंस्था आहेत.
शहरा पतसंस्था आहे, नाशिकला आहे, अगदी जिल्हा परिषदेचे आपली जे मुख्य इमारत आहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी काढली, तर अशा मध्यवर्ती ठिकाणी त्या बँकेची पतसंस्थेचे आता एक प्रकार आहे आणि तिथं सध्या आता शॉपिंग सेंटर बांधायचे काम चालू आहे. जर आपल्याला नियमित वचन पाळायचे असतील एक अंकी व्याज दर आणि दोन अंकी लाभ असतो, तर आपल्याला उत्पन्न वाढवल्याशिवाय इतर मार्गाने पर्याय नाही. ते संचालक मंडळ सगळे आम्ही लोक निश्चितपणाने त्याच्यावर या जिल्ह्यातल्या सभासदांनी खूप मोठा विश्वास या गुरुसेवा कॅनलवर टाकला, त्यामुळं या जिल्ह्यातल्या कुठल्याही सभासदांचा विश्वासघात होईल. नेते मंडळीने आमच्यावर विश्वास घातला, विश्वास दिला, तर त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता आम्ही अतिशय सर्व संचालक मंडळ प्रामाणिकपणानं या जिल्ह्यातल्या सभासदांना संस्थेचं हित जपण्याचं प्रयत्न करू. पोकळ घोषणा, खोटी आश्वासने आणि फसवी प्रलोभने देऊन देशवासियांचा घात मोदी सरकारने केला असल्याची टीका कॉम्रेड के आर रघु यांनी केली आहे. वाढती महागाई आटोक्यात आणू, पेट्रोल डिझेल व घरगुती इंधन दर कमी करू, काळा पैसा आणू, बेरोजगार युवकांना दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देऊ, देशाला आत्मनिर्भर करू अशी पोकळ घोषणा, खोटी आश्वासने आणि फसवी प्रलोभने देऊन देशवासियांचा घात मोदी सरकारने केलेला आहे, त्यामुळे श्रमिक कामगार देशोधडीला लागले अशी टीका करत हा नरेंद्र मोदींचा वाढता धोका ओळखा असा इशारा सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सचे राज्य कोषाध्यक्ष के आर रघु यांनी अधिवेशनाच्या उद्घाटनपर भाषणात केला. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स सोलापूरचे 16वे राज्य अधिवेशन रविवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी शिवछत्रपती रंगभवन येथे पार पडले. या अधिवेशनाची सुरुवात प्रजा नाट्य मंडळ कलापथकाच्या क्रांतिकारी गीताने झाली. ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून वर्गीय चळवळीतील शहीद हुतात्म्यांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मागच्या 3 वर्षात वर्गीय चळवळ साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, रंगभूमी, संशोधन, कला, क्रीडा, राजकीय, कामगार चळवळ, देशभक्त, संरक्षण क्षेत्रात शहीद झालेल्या हुतात्म्यांचे स्मरण व अभिवादन करण्यासाठी श्रद्धांजली ठराव सीटूच्या नेत्या माजी नगरसेविका कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी यांनी मांडले. यावेळेस व्यासपीठावर प्राध्यापक अब्राहम कुमार कुर्मय्या म्हेत्रे, माजी नगरसेविका कामिनी आडम, नसीमा शेख, सुनंदा बल्ला, शकुंतला पाणीभाते, मुरलीधर सुंचू, दीपक निकंबे, डी रमेश बाबू, विल्यम ससाने, DYFI चे जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी, अशोक बल्ला, अकिल शेख, बापू साबळे, बजरंग गायकवाड, बाळकृष्ण मल्याळ, मोहन कोकुल, सनी शेट्टी, गीता वासम, सावित्री गुंडला, शरीफा शेख, शहनाज शेख, तौफिक शेख, आरिफ मणियार, शहाबुद्दीन शेख, इलियास सिद्दीकी, ॲडव्होकेट नसीर मशाळवाले, बाबू कोकणे, नरेश दुगाने, अकिल शेख आदी पदाधिकारी व समिती सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले. कामगारों को किस तरह से जो है आज छीना जा रहा है, ये बात को आप अपने इलाके के अंदर स्वास्थ्य में अच्छी तरह से तो जानते ही. जो 2014 में इलेक्शन लड़ा उस समय पर बताया गया कि हम देश का जो है सारा पैसा जो विदेश बैंकों में है वो लेके आएंगे और आपका सरकार जो है अकाउंट में 15 लाख रुपया डालेंगे. मुझे नहीं लगता कि किसी भी देशवासी को 1 रुपया जो है उनका अकाउंट में आएंगे. उनका जो बैंक चार्ज देना पड़ेगा बीमा अकाउंट का भी जो है आखिरी में एसबीआई ने बताया कि आपको पैसा भरना पड़ेगा. आपके पांचवें और ये समय हमारे देश के लिए बहुत बड़े संकट स्थिति में है. उस समय
महाराष्ट्र की हालत कोई अलग नहीं है। देश में बड़े तौर पर भेद आज बेकारी है। देश में बड़े तौर पर भेद घूमने भी है। इन बातों को लेकर भी हमारे देश पर जो घंटा को हमको संक्रमित करना देश के जुड़े देश करता हर इलेक्शन में आपको अलग अलग तरीके का जुड़े वादा करता है। देवणी तालुक्यात लंपी आजाराचे आतापर्यंत 65 जनावरांना लागण झाली होती। या जनावरांपैकी 4 जनावरे दगावली तर 61 जनावरे उपचारानंतर बरी झाली। देवणी तालुक्यात लंपी आजाराची आतापर्यंत 65 जनावरांना लागण झाली होती। या जनावरांपैकी 4 जनावरे दगावली तर 61 जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत। नव्याने 14 जनावरांना या रोगाची लागण झाली आहे। तालुक्यातील सर्व जनावरांना हा आजार होऊ नये म्हणून 100% लसीकरण करण्यात आले आहे। या लसीकरणामध्ये एक दिवसाची जनावरे, गाभण जनावरे व इतर सर्व जनावरांना 100% लसीकरण करण्यात आले आहे। वलांडी, सावरगाव, जवळगाव, बोरोळ व वडमुरुंबी या उपकेंद्रातून सर्व जनावरांना 100% लसीकरण करण्यात आलेले आहे। ज्या जनावरांना अद्याप लसीकरण घेतलेले नाही त्या जनावरांकरता येत्या आठवड्यामध्ये पूर्णपणे लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर IH सुभेदार यांनी दिली। मंठा येथे भव्य शोभायात्रेत परमपूज्य राधाकृष्णजी महाराजांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले। गोवत्स परमपूज्य राधाकृष्णजी महाराज यांच्या श्रीमद भागवत कथेला 13 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून शनिवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी निघालेल्या शोभायात्रेत भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री गणेश लॉन्स मंगल कार्यालय येथून निघालेल्या शोभायात्रेत शहरातील विविध शाळेचे लेझिम, विविध सजीव देखावे, पारंपरिक बंजारा वेशभूषेतील पथकासह मंगल कलश घेऊन महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। रामकृष्ण हरीच्या गजरामध्ये प्रभात फेरी मंडळासह शहरातील व्यापारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रथामध्ये स्वार परमपूज्य राधाकृष्णजी महाराज यांच्यावर ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव झाला। ही शोभायात्रा मेन रोडने गोवर्धन धाम कथास्थळी पोहोचली। रस्त्याने नागरिकांनी, भाविक भक्तांनी दूध व पाण्याची व्यवस्था केली होती। परमपूज्य महाराजांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले। रस्त्याच्या दुतर्फा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। कथास्थानी भव्य दिव्य स्वरूपाची तयारी करण्यात आली आहे। श्रीमद भागवत कथास्थळी येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंग व्यवस्थेबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख AJ बोराडे व उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी पाहणी केली व पार्किंग व्यवस्थेचा आढावा घेतला। यावेळेस कथेचे यजमान दत्तप्रसाद झंवर, रामकृष्णहरी प्रभात फेरी मंडळाचे जुगलकिशोर कासट, श्रीराम लखोटिया, आनंदराम सोमाणी, गोविंदप्रसाद भांगडिया, प्रदीप देशमुख यांची उपस्थिती होती। शिवसेना भाजप युती सरकारने राज्यातील अपंग दिव्यांग बांधव भगिनींची अनेक वर्षापासूनची मागणी असलेल्या अपंग मंत्रालयाला नुकतीच मंजुरी दिली आहे। शिवसेना भाजप युती सरकारने राज्यातील अपंग दिव्यांग बांधव भगिनींची अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या अपंग मंत्रालयाला नुकतीच मंजुरी दिली आहे। याबद्दल आज उमरगा तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासमवेत साखर बाटून व फटाके फोडून जल्लोष साजरा केला। याप्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना तालुका प्रमुख बळीराम सुरवसे, माजी नगरसेवक विवेक हराळकर, दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष इसाक शेख, तालुकाध्यक्ष रामेश्वर मदने, वासुदेव काशीद, नारायण भुसने, विशाल सुरवसे, गुंडू अनगिरे, फारुख बागवान, अखिल जमादार, सोहेल जमादार, भैरू पाटील, राहुल मनाळे, वर्षा कांबळे, निर्मला सुरवसे, नागराज मसरे आदी उपस्थित होते। धाराशिव जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी श्री सचिन ओंबासे यांनी नळदुर्ग किल्ल्यास भेट दिली। धाराशिव जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या भुईकोट किल्ल्यास भेट दिली। संपूर्ण किल्ला अतिशय आनंदाने सविस्तरपणे पाहिला। यावेळेस युनिटी मल्टीकॉन्स कंपनीने किल्ल्यात केलेल्या आमूलाग्र बदलाचे कौतुक केले। यावेळेस त्यांच्यासोबत धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,
तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे उपस्थित होते. जिल्ह्यातले सर्व मोठे अधिकारी नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आले होते. यावेळी कंपनीच्या वतीने माजी नगराध्यक्ष शहबाज काझी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक जुबेर काझी आणि कंपनीचे PRO विनायक अहंकारी यांच्यासह युनिटी मल्टीकॉन्स कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शहरातील सार्वजनिक नळ तोड मोहीम सुरूच राहणार. महापालिका आयुक्तांनी घेतली ठाम भूमिका. बेकायदेशीर नळाची माहिती दिल्यास कारवाई करण्याची दिली ग्वाही. पोकळ घोषणा, खोटी आश्वासने देत मोदी सरकारने केला कामगारांचा घात. कॉम्रेड रघु यांनी अधिवेशनात सोडले टीकास्त्र. महिला सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यावर नियंत्रण आणणार, उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी दिली माहिती. आणि MIDC भागातील 3 कारखाने आगीच्या भक्ष्यस्थानी, कच्चा माल जळून खाक, कोट्यावधीचे झाले नुकसान. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.